समर्पित केलाय. आणि म्हणूनच आज रायगड विश्वामध्ये, रायगड क्रिकेट विश्वामध्ये आपण या खेळाडूचं मोठ्या मोठं नाव आहे आणि म्हणूनच आपण या खेळाडूला आदराने ओळखलं जातं. तर माझ्यासोबत योगेशजी पवार जोडले गेले. योगेश पवारजी, खरोखरच आज तुम्ही सुरुवातीपासून आयुष्यामध्ये जेव्हापासून आम्ही तुम्हाला ओळखतोय, फक्त क्रिकेट आणि तुम्ही अशा पद्धतीचं समीकरण आम्ही नेहमी पाहिलंय. तर क्रिकेटला तुम्ही सुरुवात कधीपासून केलीत, किंवा क्रिकेट बद्दल तुमची आवड किंवा प्रेम केव्हापासून निर्माण झालं, आणि आयुष्यात क्रिकेट हा माझाच खऱ्या अर्थाने छंद किंवा व्यवसाय स्वरूपात तुम्ही क्रिकेट खेळता, तर अशा पद्धतीची सुरुवात तुम्हाला आयुष्यात कुठे मिळाली? लहानपणापासूनच वाटत होतं की क्रिकेट खेळायचं म्हणून, आणि आमच्या पेंटच्या ग्राउंडवर नेट्स चालायच्या क्रिकेटच्या, आणि त्या जाऊन बघायचो. आणि मग एक दिवस असंच करता करता त्यांनी बोलवलं की प्रॅक्टिसला ये, आणि मग प्रॅक्टिस चालू केली तर मग जमायला लागलं थोडंफार की क्रिकेट खेळता येऊ शकतं म्हणून. आणि आमचे सर्व सरांनी आम्हाला मला फुल पाठिंबा दिला, प्रकाश सिंगू सर, आणि मग तेव्हापासून क्रिकेट चालू झालं खऱ्या अर्थाने. या ठिकाणी आपण बघितलं तर त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कलाटणी मिळाली, किंवा एक अशी सिच्युएशन कुठेतरी आयुष्यामध्ये असाही पडा येतात, सुखदुःखाचा समतोल असतो, परंतु कुठेतरी असं तुम्हाला मनाला वाटलं असेल की आता बस झालं, आता नकोय, किंवा अडचणी आल्या, प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, त्यानंतर तुम्ही तरी सुद्धा त्या क्रिकेटवर जिद्द टिकून ठेवलीत आणि त्यानंतर तुम्हाला मिळाले सक्सेस? असं कधीच झालं नाही, कारण की असं मला वाटलं की माझा परफॉर्मन्स होत नाही, तेव्हा मी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचो, जास्तीत जास्त वेळ ग्राउंडवर काय आहे ते करत राहायचो, प्रॅक्टिस किंवा मेहनत म्हणा. मग कधी पण मेहनत घेतली की त्याचं फळ मिळतंच, म्हणून मग असं मला कधी जाणवलं नाही की मी कधी फॉर्ममध्ये नाही आहे किंवा, आणि असलो तरी पण ती गोष्ट, फॉर्म असतो हा तात्पुरता असतो, पण तुमचा गेम हा सतत नेहमीच राहणार तुमच्याबरोबर, मग तो आपण कॅरी करायचा. खरोखरच जसं म्हटलं योगेश पवार सर की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आयुष्यामध्ये कठीण प्रसंगाला सामना करण्यासाठी आपण शिकलं पाहिजे, आणि ते आदर्श ज्वलंत उदाहरण म्हणजे योगेश पवार. परंतु सर अजून एक मोठा प्रश्न विचारावासा वाटतं की असं म्हटलं जातं की हर सक्सेसफुल इन्सान के पीछे किसी औरत का हात होता है, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सक्सेस मागे तुम्ही आज क्रिकेट विश्वामध्ये तुमच्या नावाला असं एक मोठं स्टेज मिळालं की प्रत्येक वेळी पेनचा टायगर कोणाला ओळखलं जातं तर योगेश पवार आपण असं नाव घेतो, परंतु या सक्सेस मागे कोणत्या व्यक्तीचा नक्की हात आहे? व्यक्ती असं म्हणता येणार नाही, तसे बरेच व्यक्ती आहेत, मेन म्हणजे आपले आई वडील, त्यांनी मला नेहमी पाठिंबा दिला, आणि आपले गुरु यांना, म्हणजे आई वडील आणि गुरु यांना आपण जर कधी विसरल्यानंतर आपण आपल्याला कधीच पुढे खेळण्यात किंवा कुठल्याही गोष्टीत कधीच प्रॉब्लेम येणार नाही. तर योगेश पवार खरोखरच त्यांनी सर्वात मोठं नाव घेतलं आई वडील, कारण आपल्या आयुष्याला सुरुवात आपल्या आई वडिलांपासून होत असते, त्यामुळे आयुष्यात आई वडिलांना कधी विसरू नका असा एक संदेश, प्रामाणिक संदेश त्यांनी या इंटरव्ह्यू मधून आपल्याला दिलाय. अजून एक छोटासा प्रश्न योगेश पवार सर, असं आज तुम्ही बऱ्याचदा बाहेरच्या मोठमोठ्या स्पर्धा खेळता, बऱ्याचदा तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून तुमची बॅटिंग आम्ही बघितली आहे, तुमची फिल्डिंग बघितली, तुमचं मैदानात असलेलं कॅल्क्युलेशन आम्ही बघितलं, सगळी प्लॅनिंग तुमची बघितली, तुम्हाला पीपीएल पाच सीझन तुम्ही पीपीएलच्या स्पर्धा खेळल्यात, पेन प्रीमियर लीगच्या, त्यामध्ये सुद्धा तुम्ही टॉप बॅट्समन म्हणून तुमची ख्याती आहे. तर या संपूर्ण आयुष्यामध्ये आज तुम्ही टेनिसकडे, पहिले तुम्ही लेदर खेळायचा, परंतु टेनिसकडे वळण्याचं एक प्रमुख कारण काय? टेनिसकडे वळण्याचं असं काय नाही, पण अशी पूर्वी काय असायचं, लेदर क्रिकेट खेळण्यासाठी टेनिस क्रिकेटमधनं मिळणारे पैशातनं लेदर खेळलं जायचं असं असायचं, त्यामुळे मग टेनिसचे थोडं चालू केलं, आणि आमच्या टीममध्ये मीच लेफ्टी होतो, आणि मग कुठला लेफ्टी बॉलर आला की मग, आणि मग हळूहळू तसा कॉन्फिडन्स वाढत गेला, आणि टेनिसमधला थोडासा फायदा आता लेदरमध्ये पण होतो, कारण टी ट्वेंटीच असते सगळीकडे, त्यामुळे मोठे मोठे शॉट्स खेळायला बरं पडतं टेनिस असल्यामुळे, कारण की आपली बॅट स्विंग चांगला येतो त्याच्यामुळे, आणि त्याचा एक फायदा होतो. अगदी बरोबर आहे, कारण टेनिसचे फटके किंवा टेनिसमधूनच आपण लेदरसुद्धा चांगलं खेळू शकतो असं आपल्याला सरांनी सांगितलं, आणि हे खूप महत्त्वाचा मेसेज आहे म्हणजे नवीन तरुण खेळाडूंसाठी. अजून एक महत्त्वाचा प्रश्न सर की यापुढच्या, म्हणजे तुम्ही बाहेरच्या देशामध्ये सुद्धा खेळून आलात, बाहेरच्या महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल तुम्ही प्रवास करताय, मोठमोठ्या स्पर्धा खेळताय, पुढचं टेनिस क्रिकेटमध्ये किंवा मोठी स्पर्धा कुठली समोर येते, किंवा तुम्ही रायगडमधून बऱ्याचदा प्रतिनिधित्व किंवा खेळत असता, तर मोठी पुढची स्पर्धा कुठली खेळणार आहात? आता टेन पी एल असेल मला वाटतं, दुबईला आहे का इंडियामध्ये ते नाही माहिती, पण टेन पी एल आहे, आणि त्याच्यानंतर सुप्रीमो असेल, आणि नंतर इंडियन टेनिस क्रिकेट लीग आय टी सी एल, जिच्यामध्ये
रायगड मधले 5-6 खेळाडू आयकॉन आहेत, त्यामध्ये मी पण आहे. तर ती एक टूर्नामेंट एक मोठी असेल आणि प्रेक्षकांसाठी सगळ्यात बघण्यासारखी टूर्नामेंट असेल. अशा 2-3 मोठ्या स्पर्धा सरांनी सांगितलं की टेम्पीएल किंवा दुबईमध्ये सुद्धा एक स्पर्धा होणार. म्हणजे ही बाहेरच्या देशामध्ये जाऊन सुद्धा आपल्या पेन तालुक्याचा झेंडा त्या ठिकाणी रोवलाय, रायगडचं नाव बुलंद केलं योगेश पवार सरांनी. तर खरोखरच त्यांनी सांगितलं या मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत, तुम्ही त्याचा आनंद नक्की घ्या. सुप्रिमोची मानाची ट्रॉफी ओळखली जाते संपूर्ण महाराष्ट्रात, त्या ट्रॉफीला सुद्धा योगेश पवार सर खेळणार आहेत. अशा मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतील. आणि एक शेवटचा प्रश्न सर तुमच्यासाठी असेल की आजवर आपण बघतोय की नवीन पिढी तयार होते क्रिकेटच्या कडे, जास्तीत जास्त तरुण मंडळी ओढली जाते टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर असो, परंतु तरुण तरुण खेळाडूंसाठी तुमचं काय मेसेज असेल की त्यांनी आपली गेम इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा चांगल्या स्टेजवर खेळण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने सराव केला पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे, किंवा त्यातून चांगले खेळाडू कसे तयार व्हायला पाहिजेत असं तुम्हाला काय वाटतं? मेहनत म्हणजे असं की आता आपण कुठला एखादा चुकसुरा शॉट खेळताना चुकतोय, म्हणजे स्पेशली बॅट्समनने, तर तो शॉट एकसारखा म्हणजे आपण जसं करायचं असेल तर कसा गिरवतो तसा शॉट तो गिरवायचा, म्हणजे एकसारखा तो शॉट खेळत राहायचा. मग असेच करून करून प्रत्येक शॉट खेळलं की एक येतं. आणि हल्लीच्या क्रिकेटरना सांगायचं झालं तर माझ्या मते पैशाच्या मागे नाही लागलं पाहिजे, कारण की पैसा हा काय, पैसा आज आहे उद्या नाही, पण तुम्ही जे नाव कमवाल ते तुम्हाला आयुष्यभर राहील. आणि क्रिकेटची हल्ली मोबाईल हल्ली एक जास्त मोबाईलचं जास्त वेळ लागला आहे, तर काय आपण एकदा ग्राउंडवर गेलो की मोबाईल ठेवून द्यायचा, मग तेव्हा तिथे क्रिकेटचे दिवस बॉल आणि बॅटशिवाय काय दिसलं नाही पाहिजे. बाकी म्हणजे ह्या ग्राउंडच्या बाहेर काय आहे दुनियाच विसरून गेलो, आणि क्रिकेट जर खेळत राहिलो तर तुम्हाला नक्कीच त्याचे आनंद पण घेता येईल आणि तुम्ही सक्सेस पण होईल. तर हे होते योगेश पवार सर, खरोखरच त्यांनी स्वतः त्यांच्या माध्यमातून आपल्याला सगळे शेअर्स केलं, त्यांचे आयुष्यातील वाटचाली शेअर केल्या त्यांच्या माध्यमातून, तुम्ही भविष्यात कसं केलं पाहिजे आणि मोबाईल आणि आपण, आणि जर क्रिकेटवरचं प्रेम एखाद्या गोष्टीवरचं प्रेम असेल तर त्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर ठेवल्या पाहिजेत असं त्यांनी मेसेज दिला. तर धन्यवाद देतो योगेश पवार सरांसाठी आणि त्यांना पुढच्या सर्व स्पर्धेसाठी, पुढच्या आयुष्यातल्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा, मैत्री चषक.